तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळत आहे. वायनाड मधून आज राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे वायनाड मध्ये राहुल गांधी आणि भाजपचे के सुरेंद्रन यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. आज राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. वायनाड मध्ये आता राहुल गांधी विरुद्ध के सुरेंद्रन अशी ही लढत पाहायला मिळणार आहे.